शिर्डीच्या श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार होणाऱ्या जयंतीनिमित्ताने गड किल्ल्यांच्या अनोख्या सहलीचं आयोजन केलं जातं गेल्या चार वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने या सहलीचं आयोजन केले जाते यंदा देखील ही परंपरा कायम ठेवत प्रतिष्ठानचे संस्थापक रवींद्र गोंदकर यांनी स्वारी किल्ले तोरणा गड या दोन दिवसीय सहलीचं आयोजन केले शुक्रवारी रात्री श्रीरामनगर येथील श्रीराम कमाण येथे तीनशे पन्नास मावळे एकत्र आले यावेळी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील अभय उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडत सहलीचा श्री गणेशा करण्यात आला उपस्थितांनी श्रीराम प्रतिष्ठानच्या मावळ्यांना शुभेच्छा दिल्या मोठमोठ्या बसेसच्या माध्यमातून या मावळ्यांनी किल्ले तोरणागडकडे कूच केले स्वारी किल्ले तोरणागड ही सहल पहाटे पाच वाजता गडाच्या पायथेशी पोहोचली यावेळी सर्वांनी स्नान करून न्याहारी केली तदनंतर सर्वांना सुरक्षेच्या सूचना देण्यात आल्या मला या गडाचा तोरणागडाचा संपूर्ण इतिहास या ठिकाणी सांगणार आहे कोणी माग पुढे चालायचं नाही आपण यांच्याबरोबर वरती जाणार आणि यांच्याबरोबरच खाली येणार साधारणपणे एक दीड तासच चढाई एक तासच चढाई कोणी घाई करणार नाही पाण्याच्या दोन दोन बॉटल बरोबर घ्या पोरांचा हात धरा सर्व मावळ्यांनी एकत्रित गडाची चढाई करण्यास सुरुवात केली तोरणा गडावर गाईडच्या माध्यमातून गडाचा इतिहास छत्रपतींच्या धक जीवनपटाची अनुभूती घेतली यावेळी बोलताना संस्थापक रवींद्र गोंदकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या साजरी करतो शिवजयंती करत असताना शिवजयंती कशी करावी डोक्यावर घेऊन करावी किंवा कर डोक्यात घेऊन करावी यासाठी आपण दरवर्षी एका गड किल्ल्याची स्वारी करू आणि जमिनीवरचे किल्ले अजिबात करायचे नाही जे दुर्गामी आहे जिथं कोणी जात नाही ज्याची कुणाला माहिती नाही जे गड किल्ले हवा सुद्धा तिथून जात असताना थरार कापते अशा गड किल्ल्यांचे स्वारी आम्ही दरवर्षी करत असतो आणि हेच ते तरुण जीवावर आम्ही सगळं करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या सोळाव्या वर्षी सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणागड तोरणागडाचे दुसरे नाव म्हणजे प्रचंड गड तोरणागडावर जाताना प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी बिनी दरवाजात छत्रपतींच्या घोषणा देत चढाई सुरू केली पुढे गेल्यावर तोरणा दरवाजातून सर्वांनी आत प्रवेश केला तोरणा किल्ल्यावर मेंगाई देवीचं सर्वात प्राचीन मंदिर आहे या ठिकाणी दर्शन घेऊन झुंजार माची या ठिकाणाला भेट दिली गेली या ठिकाणाहून रायगड लिंगाणा राजगड पुरंदर किल्ला सिंहगड हे किल्ल्यांचे दर्शन सर्वांनी घेतले निसर्गाचं मनमोहक रूप आणि नैसर्गिक शुद्ध वातावरण याचा आनंद घेत सर्व मावळे तोरणा गडावर पोहोचले सर्व गडाच्या पायथ्यांशी आले स्वतः हाताने शिदोरी तयार करत आस्वाद घेतला दुपारी तीन वाजता परतीचा प्रवास सुरू झाला पहाटे तीन वाजता सर्वजण सुरक्षित शिर्डीमध्ये पोहोचले यावेळी सहल यशस्वी होण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी तास शिर्डी